हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जेव्हा मी इथं आले ना तेव्हा म्हणजे मला काहीच येत नव्हतं. पहिल्या वर्षी मला पोप पण पाठवत मी बाकीच्याकडे बघून असं मला वाटत की यार किती छान पोप पाठते, किती छान म्हणजे नाही का हेअरस्टाईल वगैरे बनवतात. मग इथं आल्यानंतर जे बॅक कॉमिंग असेल किंवा काय असेल किंवा सगळं स्ट्रक्चर एक 10 दिवसानंतर उभं केल्यानंतर आजी माझ्या हेअरस्टाईल मी स्वतःची जी बनवली, मला आधी वाटलं नव्हतं की मी इथं आल्यानंतर की मी एवढी चांगली हेअरस्टाईल बनवू शकते किंवा काय. बाकीच्या खूप मुलींचे मी रिव्ह्यूज बघायचे की हो त्या बोलतात की खरंच खूप छान नाही का, म्हणजे आम्हाला 10 दिवसानंतर एक वेगळा अनुभव येतो. पण जो आपण स्वतः अनुभवतो ना त्याच्यानंतर दुसऱ्याचं मत पडतं. दुसऱ्याचं एक ऐकून घेणं आणि आपण एक प्रत्यक्षचा अनुभव घेणं खूप फरक आहे. आणि तो आज मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघते. आणि माझंच नाही ते माझ्याबरोबर अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत इथं, तर त्यांच्या पण हेअरस्टाईल बघून एवढं छान वाटतंय ना की माझ्यासारखंच ते आपण होतं. सगळ्यात तुम्ही सगळ्यात माझ्यासारखंच होता. कोणी कोणाला असेल अनुभव की हो मी बनवते किंवा मला येतं पहिल्यांदा, पण इथं आल्यानंतर त्याचं जे एक आपण काय म्हणतो एक वेगळ्या पद्धतीत रूपांतर करतो. क्लिक होते की नाही त्याच्यावर लाइनिंग काढायचं, मग लाइनिंग काढताना काय करायचं की ते पुलिंग, म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी क्लिक होत जातात. की आपण विचार म्हणजे पाठांतर तर काही गोष्टी होतच नाही पहिली गोष्ट, पण जे डोक्यात जे फिट होत आहे ना की 10 दिवसानंतर जे मॅमने शिकवले आणि त्याची रिव्हिजन घेतली आहे ते कट टू कट सगळं डोक्यामध्ये एकदम फिट झालेलं आहे. झोपेत पण कोणी विचारा ना की हे कसं बनवतं तरी ते सांगू शकतो. आता एवढं छान वाटतं आणि एवढा आनंद होतो ना सगळ्यांच्या हेअरस्टाईल बघून की शब्दच नाही सुचत बोलायला पहिली गोष्ट तर. नाही आम्ही आमचा अनुभव शेअर करतोय तुम्हाला. फक्त माझं असं म्हणणं आहे की जे तुम्ही फीट दिली ठीक आहे, आपण हाफ फी कन्वर्ट करूया तर ती हाफ फी फक्त 10 दिवसांमध्ये तुम्हाला वाटतं वसूल झाली असं वाटतं का की आपण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर सुंदर हेअरस्टाईल केली. आजही मी इंस्टाग्रामवर इतके छान छान मेकअप बघते, खूप छान छान मेकअप असतात पण इतक्या छान हेअरस्टाईल नाही बघत. तर मेकअप तर छान करतीलच उद्या ते आणि सगळ्या मुलं माझे खूप छान मेकअप करतात. त्यांचे मेकअप 12-12 तास राहतात एका अटेम्प्टमध्ये केलेले, पण त्याच्यात मला काही डाऊटच नाहीये की काय प्रॉब्लेम आहे. पण हेअरमध्ये खूप मुलं वीक असतात, पण माझ्या इथल्या सगळ्या मुलांची तुम्ही हेअरस्टाईल बघू शकता. आता सर्वांची डाऊटची तुम्हाला हेअरस्टाईल दिसत असेल. एकूण एक वेगवेगळी हेअरस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल. कर्ल्समध्ये पॅटर्न आहे, ब्रेड हेअरस्टाईलमध्ये पॅटर्न आहे, परत वेगवेगळ्या बनमध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील. सगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल आणि हे फक्त आणि फक्त 10 दिवसात. आणि फक्त एका हेअरस्टाईल पुरतं नाहीये, आपण आपल्याला एखादं स्ट्रक्चर उभं करायचं म्हटलं तर आपण आपल्याला आपण आतापर्यंत आपण 20 हेअरस्टाईल शिकलो तर एखादा क्लायंट समोर आल्यानंतर त्याचं हेअर ओळखून आपल्याला लगेच क्लिक पण होतं की याच्यावर काय बनवायला पाहिजे. आपण म्हणजे इथंपर्यंत 10 दिवसामध्ये कोणीच नाही देत तेवढं मॅमने आपल्याला दिले. गल्ली आमच्या इथं फुरसुंगीत पाहायला गेलं ना तर घराघरामध्ये सुद्धा पार्लर आहेत आम्ही शिकवतात, पण हे असतं ना फुरसुंगीत अख्ख्या फुरसुंगीत बघायला नाही भेटणार, कुठेच नाही बघायला भेटणार, ते फक्त आणि फक्त इथेच बघायला भेटणार प्रत्यक्ष आमच्या अकॅडमी. खूप छान वाटतंय सगळ्यांच्या. काल म्हणले होते की आणि आज हे असं तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअली मी नाराज नव्हती झाली, सर्वांना आवडेल. मी काय दिलंय हे मला झोपेत पण माहिती आहे, मी सांगू शकते झोपेत. आणि तुम्ही काय शिकलात हे फक्त मला माहिती आहे, पण हे तुम्हाला कल्पना नव्हती की तुम्ही इतकं सुंदर काम करू शकता. आणि ती कल्पना जाणून देत
लिटरली रात्रीपर्यंत ना असं डोकं होतं की उद्या काय होणार आहे, उद्या हेअरस्टाईल आपली चांगली होत की नाही, मॅम आपल्याला ओरडतील का, रात्री होती असं काहीच नाही की मुलं करणार नाही, फक्त असं असतं ना की जागा करून द्यावं लागतं, झोपलेला असतो आपण, तसं टाईप मध्ये हे करणं इम्पॉर्टंट होतं आणि मग मी ते केलं. तुम्हाला तुमचं टॅलेंट कळालं, तुम्ही ते आज करू शकला, तुम्हाला माहिती होतं की तुम्ही काय करणार, तुम्ही हिंमत नव्हती की तुम्ही कसं होईल काय होईल बोलते ना, सकाळी येताना 1760 पक्कत विचारले असतील की बापरे एक्झाम नव्हती, तुमची सेमी एक्झाम आहे, तुमची मेन एक्झाम बाकी आहे अजून, तुम्ही सेमीला जर हा रिझल्ट देताय तर मेन एक्झामला किती हा रिझल्ट द्या. मॅमनी जेव्हा काल सांगितलं की बुक चेक करणार आहे, कुणाचंच बुक इनकम्प्लीट होतं आणि सगळ्यांनी म्हणजे कच्चं लिहिलेलं होतं, पण जेव्हा बुक मध्ये लिहायचं होतं तर तेव्हा पूर्ण ब्लँक झालं, पण जेव्हा बुक मध्ये लिहिलं तेव्हा प्रत्येक हेसल बघून त्यात काय आहे एक्झॅक्टली, आपण फ्रंट व्हेरिएशन कुठून घेतलाय, कुठून मिड वन, हे सगळं मनाने लिहिलंय आम्ही, बघून नाही लिहिलं, मनाने लिहिलंय, म्हणजे सगळे जे काही आपण 10 दिवसात जे काही ते सगळे रिमाइंड झाले ऑटोमॅटिकली, त्यामुळे कुणाला सांगायची गरजच नाहीये, आपण जे काय लिहितो हे आपल्याला कळलं बास आहे आणि समोरच्याला ते करून दाखवतो हे पण इनफ आहे. काय वाटतं रेडीमेड नोट्स पेक्षा हे स्वतः बनवलेले नोट्स खूप भारी, कारण आपण ना त्यात म्हणजे एक टू एक पॉइंट आपल्याला जे काय समजतं जे काय आपल्याला वाटतं ते आपण नोट करतो, ते एकच पॉइंट जरी असेल तर आपले पूर्ण हेअरस्टाईल आपल्या डोळ्यासमोर येते. एवढ्या मेहनतीने जे लिहिलंय नाही अजिबात नाही, स्वतः जे यायला पाहिजे ते बऱ्याच लोकांना नाही येते अजून, ते तुम्ही सुरुवातीला करताय, एक काळ असं आहे की तुम्ही एक्सपिरियन्स वाले आर्टिस्ट तुमच्या समोर नाव लागेल, ज्या वेळेने तुम्ही सुरुवात केली आहे ना, काही लोकांची सुरुवात खूप वाईट असते, अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आहे पण त्यांनी एंड चांगलं करण्याचं ठरवलं, पण तुमची सुरुवात इतकी भारी आहे, तुम्ही पुढे जाऊन किती भारी करा, सो प्राऊड ऑफ यू, ते फक्त तुमच्यामुळे शक्य होणार आहे. नाही खूप छान काम केलं, खूप जास्त छान, फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं एक्झाम तर एक हे झाला काय होतं एक वे झाला, फक्त तुमच्यात काय ते तुम्हाला दाखवून द्यायचं होतं, म्हणून हे सगळे तुमच्या हातातली कला आहे, माझ्या ह्याच्यामध्ये काहीच योगदान नाही आहे मी असं म्हणेन, हे सगळं तुमच्या अंगामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये ऑलरेडी होतं, फक्त मी त्याला काय केलं आहे पॉलिश करण्याचं काम केलं किंवा तुम्हाला दाखवून घेण्याचं काम केलं किंवा काय म्हणतो आपण त्याला जे स्किल असतं त्याला इन्हान्स करण्याचं काम केलं, जसं हिरा असतो बघा तुम्ही सगळे हिरे 10 दिवसात एवढं छान काम करता म्हणजे तुम्ही काहीतरी आहात ऑलरेडी, पण तुम्हाला तुम्ही जो हिरा आहे तो कुठेतरी कोळशातच होता, कोणी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही केला, मग त्याच कोळशाला आपण घासून घासून पॉलिश करून करून खूप छान समजून सांगून सांगून 10-15 शब्द सांगून रोज हे करून करून आतून बदल झाला म्हणून तो हातात दिसून आला, जो माणूस आतून स्वच्छ होतं त्याचं काम पण स्वच्छ होतं, नेहमी बोलत असते तुम्ही एवढं छान स्वच्छ झाला 10-15 दिवसात तेव्हा ते काम चांगलं करू शकलं, आतून ॲक्टिव्हिटी आतून खूप खराबपणा जर असेल तर काम पण खराब होऊ शकतं, तुम्हाला जेवढं छान चेंज होता येत होतं तुम्ही त्या झाल्या म्हणून इतकं छान काम करू शकलं, खूप प्राऊड फील होतं मला की 10 दिवसात तुम्ही इतकं छान काम केलं. म्हणजे ना जे आम्ही विचार करून आलो ना त्याच डोळ्यांनी बघायला भेटत. अजून कोणाला काय बोलायचं? खुश आहे ना? खूप खुश आहे, खूप खुश आहे. अजून काय पाहिजे? मी तुम्हाला बोललो तर फक्त 10 दिवस मला द्या, मी दिले इतकं छान काम करू शकतो, तुम्हाला बिलीव होतंय का? आले ते आकाश होते चांगलं माहिती नाटकी करूच ना, एवढे घाबरले होते ना की आणि मी काय म्हणतात तुमचं सर्वांनी आयुष्याचं कल्याण केलं, पण तरी कधी असं फोनवर करून नाही बोलले की आज तुमचं काय चाललं ते माझ्या मी चालेल ना, मी असं स्वतःला मी अशी व्यक्ती की जे स्वतःला कधी क्रेडिट घेत नाही, लोक उलटं देत राहतात आणि आनंद ह्याच्यात असं की आपल्यामुळं कोण असं तरी भलं होत आहे, मी माझ्यावरून सांगते 10 दिवसात हे इम्पॉसिबल आहे, एका फ्रेशर व्यक्तीला 10 दिवसात लगेचच येणं खूप इम्पॉसिबल आहे,
पण ज्या वेळी आपण घेतो ना एवढं टाईम देऊन एवढं सुधारून किंवा चांगल्या गोष्टी पटपट टेक्निकली सांगून तर हे कुठं पॉसिबल होतं आहे. नाहीतर मी मागे चांगलं सांगत होते एवढं मेहनत करून पण लगेच नाही येत, खूप टाईम लागतो, खूप टाईम. आणि मी तर तेच सांगाल सर्वांनाच, इतकं एका टायमिंगला एका सोबत एवढ्या स्टुडंट याच 70 आहेत, कधी 100 असतात, कधी 150 पण होऊ शकतात, कधी 90 असतील तर कधी 80 असतात, पण सगळ्यांचा रिझल्ट हाई येतोच. ते काय येतो, एक सोबत कसं काय होऊ शकतं. मी आत्ता त्यांनी 2 तासात जे हेअरस्टाईल केलं, त्यांना जो टास्क दिला होता त्याच्यामध्ये मी डोकवायला पण नाही आली. ती म्हणे चल ना बघून येऊ, चल ना बघून येऊ, म्हणलं नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी हलणारच नाही. इतका आतून कॉन्फिडन्स आहे की त्यांच्या पद्धतीने ते काहीतरी करतील ना, पण परफेक्टच करतील. आणि समोर जेव्हा आले पूर्ण टास्क म्हणजे त्यांचं कम्प्लीट झालं, स्वतःहून ते खाली बसले होते, स्वतःहून त्यांचं डमी वगैरे व्यवस्थित सगळं जागेवर होतं, तर टाईममध्ये तर टाईममध्ये कम्प्लीट केलं, शिस्तेत शांतपणे एकदम सगळं कम्प्लीट करून फिनिशिंगमध्ये काम केलं आहे. तर मी असं म्हणेल की एका टाईमला एवढ्या सगळ्या आर्टिस्टला तयार करणं इट्स नॉट अ जॉब. आणि ते पण एवढ्या शिस्तीत रिस्पेक्टनी ते लोक ज्या पद्धतीने त्यांनी एवढं बोलतो ना की अचीव्ह केलेलं आहे ना, ती अचीवमेंट त्याच लोकांना मिळते जे रिस्पेक्टली सगळ्यांना रिस्पेक्ट करतात किंवा सगळ्या गोष्टींना एक आदरपूर्वक शिकायला बघतात. जे आदर करत नाही किंवा जे असं बोलतो ना की समोरून काय सांगतो त्या माणसाचा पण आदर करतो, त्यांचा तसा रिझल्ट पण येत नाही. तर सगळ्यांना मी एकच सांगेन की जिथे पण तुम्ही शिकत असाल तर आदर करायला शिकत, तर त्या गोष्टी आपण काय करू शकतो, पटकन घेऊ शकतो. बाकी असेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील. हे फक्त एक बोल छोटासा डेमो होता, पुन्हा एकदा आम्ही घेऊ तेव्हा तुम्हाला परत सांगेल. मॅडम तुम्ही आम्हाला रोज डेमो दाखवल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस सांगतो, तर 2 तास आम्हाला कमी पडतात. आज आमचे ना अर्धा तास शिल्लक राहिला सगळ्या मुलांचा, म्हणजे 1.5 तास. त्यांच्यासाठी वेळ मॅटर करते, वेळेच्या आधी काम केले, वेळेच्या आधी इथे हजर होते. वेळेत पटकन त्यांना घाई होती की 10 मिनिटं झालेत ना, मी येऊ का आतमध्ये, करायचं का चालू, बरोबर 11 आमच्या हातात हेअर आले पाहिजे, आम्ही आतमध्ये नाही आलो पाहिजे 11. तर ते त्यांना सगळं कळत होतं की वेळेत यायला पाहिजे, आज जर वेळेत नाही आलो, आज वेळेत काम नाही केलं तर आपला इन्सल्ट होईल, मग पुढे क्लायंटवरती आपण वेळेत कसं करू. म्हणजे त्यांना नुसतं फिनिशिंग नाही, नुसतं हेअरस्टाईल नाही, तर वेळेचं पण भान होतं. परत पुढे क्लायंटवरती करताना मग अशा अशा पद्धती चुकायचं नाही, हे चुका लक्षात घेऊन त्यांनी काम केलं म्हणून फिनिशिंगमध्ये काम केलं. नुसतं हेअरस्टाईल नाही ते शिकत आहेत, जबाबदारी म्हणून पुढे कसं काम करायचं हे सुद्धा ते शिकत आहेत. आणि इतकं शांत त्याने इतकं छान बोलतो ना, पोलाइटली काम केलं, खूप छान, दिल खुश हो गया मेरा. सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा. मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवेलच की कसं छान हेअरस्टाईल केले, आणि त्याच्यानंतर आपला हा ब्लॉग संपतोय इथेच. तर असंच सपोर्ट करत राहा आमच्या स्टुडंट्सला पण आम्हाला पण, आणि असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. महाराष्ट्र में क्या चल रहा है. आतमध्ये तर त्यांनी खूप छान छान असे हेअरस्टाईल केलेले, तर मी तुम्हाला दाखवायला मला आवडेल. तुम्हाला दाखवते मी, हा माझा फोटो, आणि इथून हेअरस्टाईल स्टार्ट होतात, तुम्ही बघू शकता खूप भारी भारी हेअरस्टाईल केलेत पोरांनी. माझी मेहनती पोरं आहेत एकदम. कसं वाटतंय? खूप छान. पालघरवरून आली आहे, आमची स्टुडंट खूप लांबून आलेली एकदम, आणि तसे भरपूर स्टुडंट आहेत जसं की ह्या पण गोव्यावरून आलेल्या आहेत. कसं वाटतंय हेअरस्टाईल करून, कसं वाटलं? बरं वाटलं. मस्त मस्त मेसी ब्रेड कर्ल्स, ब्रेड हेअरस्टाईल, वेगवेगळे हेअरस्टाईल स्टुडंट्सनी केलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी, खूप छान छान हेअरस्टाईल केलेले आहेत त्यांनी. नुसतं एकाच टाईपचं हेअरस्टाईल नाही, तर त्यांनी ओपन हेअरमध्ये, बनमध्ये, ब्रेड हेअरस्टाईलमध्ये, कर्ल पॅटर्नमध्ये, डॉल लुक कर्लमध्ये, वेगवेगळ्या टाईपचे कर्ल व्हेरिएशन, ओपन कर्ल्समध्ये छान छान हेअरस्टाईल केलेले त्यांनी. तुम्ही तर पाहू शकता किती छान डेकोरेटिव्ह पण केलेलं आहे. हो छान होते. कोणाची स्टाईल पण प्रतीक्षा थोरात मॅमची छान होतं. नवीन काय तरी मॅम सेम तुमच्यासारखं दिसते ती. अच्छा डॉल लुक नाही, प्रतीक्षा थोरात लुक म्हणायला पाहिजे. तुम्ही बघू शकता छान छान एकदम मस्त मस्त हेअरस्टाईल केलेले. कर्ल्स पॅटर्नमध्ये पण बटरफ्लाय ब्रेड तुम्ही बघू शकता किती छान वाटते. वेगवेगळे फंक्शन्स आले तर वेगवेगळ्या फंक्शनला वेगवेगळी व्हरायटी त्यांना शिकवून ठेवलेली आहे की त्यांना ऑप्शन्सच ऑप्शन्स असतील, त्याच्यामुळे ते कन्फ्यूज नाही होणार बिलकुल पण.
10 दिवस पूर्ण केलेली मेहनत, 10 दिवसांची पूर्ण शिकवलेली मेहनत आता त्यांच्या हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रामाणिकपणाने केलेले कष्ट आहेत त्यांचे आणि त्याचा हा रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईपचं. मुंबईवरून पण आलेले आहेत स्टुडंट्स, भरपूर लांबून लांबून आलेले आहेत. एकदम शांत पद्धतीने त्यांचं छान असं काम करतात. आता लास्ट फिनिशिंग आणि आता त्यांना कळालं की व्हिडिओ काढतात त्याच्यामुळे ते अजून शांत झालेत आणि छान असं हेअरस्टाईलला शेवटचं फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतात. बनमध्ये पण वेगवेगळे छान असे पॅटर्न त्यांनी क्रिएट केले आणि आजकाल बन सोबत अजून बऱ्याच गोष्टी क्लायंट मागत असतं त्यामुळे असं वेगवेगळा प्रकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लेसचं पॅटर्न पण क्लायंट मागतं आजकाल त्याच्यामुळे लेस पॅटर्नमध्ये पण नवीन काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. हा हा वाला बन तर खूप अवघड आहे ॲक्च्युली आणि फिनिशिंगमध्ये करायला खूप टाईम पण लागतो आणि पेशन्स पण. छान केलं स्नेहल. कुठून आलीस? पालघरवरून. हां, ही पण पालघरवरून आहे. भरपूर लांबून लांबून स्टुडंट्स आहेत, आउट ऑफ महाराष्ट्राचे पण आहेत, महाराष्ट्राच्या आतमधले पण आहेत. तर त्यांनी खूप छान असं काम केलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला आजचं हेअरस्टाईलचं एक्झाम देऊन? छान वाटलं ना? सॅटिस्फाय फील झालं? आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले, आमचे हेअरस्टाईल कसे वाटल्या हे कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.